लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। राज्य स्तरीय एकांक स्पर्धा या जवळपास होऊ शकेल आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि अशा वेळेला पनवेलमध्ये मात्र सर्व आपल्या सर्वांच्या या पाठिंब्यामुळे आपल्या सर्वांच्या प्रेमामुळे आपल्या सर्वांच्या या इथे आपण सर्वांनी जो आमचा जो आमचा कॉन्फिडन्स आमचा आत्मविश्वास हा आपण जो वाढवला आम्हाला आपण नेहमीच सहकार्य केलं त्यामुळे मागील वर्षी पनवेलमध्ये मात्र आपल्याला अटल नाट्य करंडक स्पर्धा ही आपल्याला घेता आली। 75 एकांकिकांनी याच्यामध्ये भाग घेतला होता म्हणजेच प्राथमिक फेरीमध्ये आणि अंतिम फेरीमध्ये त्यापैकी 24 नाट्य या इथे 24 जणांची निवड करण्यात आली होती। यंदाच्या वर्षामध्ये आपण 10 डिसेंबर ते 9 जानेवारी अशा या काळात पाच केंद्रांवरती प्राथमिक फेरी आपण घेतली त्यामध्ये जळगाव नागपूर पुणे रायगड आणि खुद्द पनवेल अशा 5 ठिकाणी ही स्पर्धा प्राथमिक फेरी आयोजित करण्यात आली। 108 संस्थांनी 108 संघांनी याच्यामध्ये भाग घेतला आणि आता त्याच्यातून 24 एकांकिकांची निवड करण्यात आलेली आहे आणि आता ह्या 24 एकांकिका या आपल्या पनवेलमध्ये वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये त्या 28, 29, 30 या काळामध्ये आयोजित करण्यात येत आहे। या स्पर्धेला आपले ब्रँड अम्बॅसिडर म्हणून ओंकार भोसले कारण मी पूर्वीपासून त्यांचं नाव माझा फार जास्त या क्षेत्राशी फार मोठा संबंध येत नाही परंतु यांचं नाव मात्र मी नेहमीच ऐकत आलेलो होतो आणि आज ओंकार भोसलेजी हे जे 2017 साली आपल्या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून त्यांची निवड झालेली होती आज तेच आपल्याला ब्रँड अम्बॅसिडर म्हणून लाभलेले आहेत। हा अटल करंडकचा आणि अखिल भारतीय नाट्य परिषद पनवेल शाखेचा सन्मान असल्याचं मी समजतो तर आज ते आहे आणि त्याचबरोबर या वर्षी आपल्याला परीक्षक म्हणून प्राथमिक फेरीमध्ये प्रमोद शेलार साहेब आणि अभिजित झुंजाराव साहेब हे होते आणि आता अंतिम फेरीसाठी आपल्याला मकरंद अनासपुरे विजय केकरे हे आपल्याला परीक्षक म्हणून लाभणार आहे आणि त्याचबरोबर प्रमुख पाहुणे म्हणून आपले प्रयत्न चालू आहेत फक्त आपल्याला मोठे मान्यवर आहेत आणि त्यांच्याकडून अजूनपर्यंत कन्फर्मेशन हे येऊ शकलेलं नाहीये तर लवकरच त्याच्याबद्दल सुद्धा घोषणा करायला मला आवडेल। ह्या वर्षीपासून आपण एक नवीन आपण जीवन गौरव पुरस्कार ची सुरुवात आपण करत आहोत मराठी रंगभूमीला गेली अनेक वर्ष अनेक चांगले कलाकार अभिनेते दिग्दर्शक लाभले आहेत त्यांनी आधीच्या काळामध्ये त्यांच्या भिंतीवरती मराठी रंगभूमी ही यशस्वीपणे उभी राहू शकलेली आहे आणि त्याच्यातून अनेक कलाकार हे आणखी निर्माण होऊ शकलेले आहे आणि आपली रंगभूमी ही समृद्ध होत गेलेली आहे तर मग अशा दिग्गजांचा इथे सन्मान केला जायला हवा म्हणूनच या वर्षीपासून आपण गौरव रंगभूमीचा हा पुरस्कार आपण अशा मान्यवरांना आपण देणार आहोत हे हा जो पुरस्कार आहे तर सन्मान चिन्ह सन्मान पत्रक शाल रुपये 50,000 असं या सन्मानाचं स्वरूप असणार आहे। या गौरव रंगभूमीचा या वर्षाचे प्रथम वर्षाचे मानकरी हे ज्येष्ठ दिग्दर्शक अभिनेता आणि लेखक माननीय श्री प्रकाश बुद्धिसागर हे यांना आम्ही